स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यभर विविध शासकीय कार्यालय व शाळा विद्यालयांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न। 15 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यभर विविध शासकीय व शाळा महाविद्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या ध्वजारोहण कार्यक्रम भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी ध्वजाला मानवंदना दिली। या प्रसंगी पंतप्रधानांनी देशातील जनतेला भाषणातून मंत्रालयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली। या प्रसंगी त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या। रायगड जिल्ह्यात पोलीस परेड मैदानावर तंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व मानवंदना देण्यात आली। यावेळी त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या। तसेच रायगड जिल्ह्यातील उरण तहसीलदार कार्यालयासमोर उरण तहसीलदार उद्धव कदम यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व मानवंदना देण्यात आली। तसेच उरण नगर परिषद पंचायत समिती इंदिरा ग्रामीण रुग्णालय तसेच उरण तालुक्यातील वीर वाजेकर महाविद्यालय वासुदेव बळवंत फडके विद्यालय गुणा अक्षीकर विद्यालय यूएस विद्यालय सेंट मेरी विद्यालय सिटीजन विद्यालय रोटरी विद्यालय उरण नगर परिषद शाळा अशा विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले व मानवंदना देण्यात आली। शाळा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध मानवी देखावे सादर केले। हे आहेत या क्षणाची क्षणचित्रे। ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल रायगड विभाग संपादक रमेश तळी उरण रायगड। 140 करोड़ परिवारजन दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और अब बहुत लोगों का अभिप्राय है कि जनसंख्या की दृष्टि से भी हम विश्व में नंबर एक पर है। इतना बड़ा विशाल देश 140 करोड़ देश कि मेरे भाई बहन मेरे परिवारजन आज आजादी का पर्व मना रहे हैं। मैं देश के कोटि कोटि जनों को देश और दुनिया में भारत को प्यार करने वाले भारत का सम्मान करने वाले भारत का गौरव करने वाले कोटि कोटि जनों को आजादी के इस महान पवित्र पर्व की अनेक अनेक शुभकामनाएं देता हूं। मेरे प्यारे परिवारजन पूज्य बापू के नेतृत्व में असहयोग का आंदोलन सत्याग्रह की मूवमेंट और भगत सिंह सुखदेव राजगुरु जैसे अनगिनत वीरों का बलिदान उस पीढ़ी में शायद ही कोई व्यक्ति होगा जिसने देश की आजादी में अपना योगदान न दिया हो। मैं आज देश की आजादी के जंग में जिन जिन ने योगदान दिया है बलिदान दिए हैं त्याग किया है तपस्या की है उन सबको आदरपूर्वक नमन करता हूं उनका अभिनंदन करता हूं। आज 15 अगस्त महान क्रांतिकारी और अध्यात्म जीवन के ऋषितुल्य प्रणेता श्री अरबिंदो की 150वीं जयंती पूर्ण हो रही है। ये वर्ष स्वामी दयानंद सरस्वती के 150वीं जयंती का वर्ष है। ये वर्ष रानी दुर्गावती के 500वीं जन्मशती का बहुत ही पवित्र अवसर है जो पूरा देश बड़े धामधूम से मनाने वाला है। ये वर्ष मीराबाई भक्ति योग की सिरमौर
मीराबाई के 525 वर्ष का भी ये पावन पर्व है। ये बार जो 26 जनवरी हम मनाएंगे वो हमारे गणतंत्र दिवस की 75वीं वर्षगांठ होगी। अनेक प्रकार से अनेक अवसर, अनेक संभावनाएं राष्ट्र निर्माण में जुटे रहने के लिए पल पल नई प्रेरणा, पल पल नई चेतना, पल पल सपने, पल पल संकल्प, शायद इससे बड़ा कोई अवसर नहीं हो सकता। मेरे प्यारे परिवारजन, इस बार प्राकृतिक आपदा ने देश के अनेक हिस्सों में अकल्पनीय संकट पैदा किए। जिन परिवारों ने इस संकट में सहन किया है, मैं उन सभी परिवारजनों के प्रति अपनी संवेदना प्रकट करता हूं और राज्य केंद्र सरकार मिलकर के उन सभी संकटों से जल्दी से मुक्त होकर के फिर तेज गति से आगे बढ़ेंगे, ये विश्वास दिलाता हूं। मेरे प्यारे परिवारजनों, पिछले कुछ सप्ताह नॉर्थ ईस्ट में, विशेषकर मणिपुर में और हिंदुस्तान के भी अन्य कुछ भागों में, लेकिन विशेषकर मणिपुर में जो हिंसा का दौर चला, कई लोगों को अपना जीवन खोना पड़ा, मां बेटियों के सम्मान के साथ खिलवाड़ हुआ, लेकिन कुछ दिनों से लगातार शांति की खबरें आ रही हैं। देश मणिपुर के लोगों के साथ है, देश मणिपुर के लोगों को पिछले कुछ दिनों से जो शांति बनाए रखी है, उस शांति के पर्व को आगे बढ़ाए और शांति से ही समाधान का रास्ता निकलेगा और राज्य और केंद्र सरकार मिलकर के उन समस्याओं के समाधान के लिए भरपूर प्रयास कर रही है, करती रहेगी। मेरे प्यारे परिवारजनों, जब हम इतिहास की तरफ नजर करते हैं तो इतिहास में कुछ पल ऐसे आते हैं जो अपनी अमीट छाप छोड़ करके जाते हैं और उसका प्रभाव सदियों तक रहता है और कभी कभी शुरुआत में वो बहुत छोटा लगता है, छोटी सी घटना लगती है, लेकिन वो अनेक समस्याओं की जड़ बन जाती है। हमें याद है 1200 साल पहले इस देश रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना संबोधित करताना मला खूप आनंद होत आहे। या निमित्ताने इथे जमलेले स्वातंत्र्य सैनिक, सन्माननीय लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर बंधू भगिनी, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग, तसेच पत्रकार बांधवांनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांसह तमाम जिल्हावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। आजही आपले स्वातंत्र्य अबाधित राहू यासाठी आपले जवान आपल्या सीमेवर रक्षण करतात, त्यामुळे आपण आज सुरक्षित आहोत। खरं तर त्यांचे ऋण आपल्याला फेडता येणार नाही। त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षात शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आज माझ्या हस्ते ध्वजारोहण झालं, याचा मला विशेष आनंद आहे।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कल्याणकारी राज्याचा आदर्श ठेवून नवीन शासन सत्तारूढ झालं। प्रगती आणि विकासाच्या नव्या आशा व आकांक्षांची पायाभरणी या निमित्ताने झाली आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त मेरी माटी मेरा देश राष्ट्रव्यापी अभियान देशभरात राबवण्यात येत आहे। देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांचं आणि शूरवीरांच्या स्मरणार्थ देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। संपूर्ण राज्यात नागरिकांनी पंचप्राण शपथ ग्रहण केली, तसेच देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शूरवीरांना हातात पंक्ती घेऊन आदरांजली वाहिली। देशाप्रती असलेली एकनिष्ठा तरुणांपर्यंत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवी, त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी व्यापक संकल्पना हाती घेतली आहे। या संकल्पनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशप्रेम रुजवण्याचे काम होणार आहे। या गौरवशाली पर्वानिमित्त जिल्ह्यात विविध देशभक्ती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 809 ग्रामपंचायतमध्ये शिला फलक लावण्यात आले। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत सलग दुसऱ्या वर्षी हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवला जात आहे। राज्यातील सर्व घटकांना हे सरकार आपलं आहे असं वाटलं पाहिजे। हा दृष्टिकोन समोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात आपल्या मंत्रिमंडळाचं काम सुरू आहे। आज राज्यातील शेतकरी कष्टकरी यांचा आर्थिक आधार बळकट करणं, आपत्तीच्या काळात या घटकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं या बाबींना महत्व दिलं जात आहे। विविध योजनांची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करून मदतीचा हात वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आमचा भर आहे। राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पातून ही बाब ठळकपणे अधोरेखित झाली आहे। बडे राजा हा राज्याचा महत्वाचा घटक, त्याच्या हितासाठी प्रगतीसाठी राज्य शासन सदैव कार्यरत आहे। नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत यासाठी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे। सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी सुद्धा आता मदत करण्यात येत आहे। जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत निधीचं वाटप करण्यात आलं आहे। माझ्या शासनाने बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणली आहे। यामध्ये केंद्र शासनामार्फत प्रतिवर्षी प्रतिशेतकरी 6,000 रुपये देत असून आता राज्य शासनही प्रतिशेतकरी 6,000 रुपये देणार असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना 12,000 रुपये दरवर्षी मिळणार आहेत। या अनुदानाचा लाभ जिल्ह्यात सुमारे 1,00,000 शेतकऱ्यांना मिळत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या विमा हप्त्यात 2% रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती, आता ही रक्कम माझ्या शासनामार्फत भरली जाणार असून शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून प्रधानमंत्री पीक विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करता येते। जिल्ह्यात 65,714 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांपर्यंत लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। माझ्या शासनामार्फत प्रकल्प बाधित मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वसमावेशक धोरण करण्यात आलं आहे। या वर्षापासून पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांसाठी 5,00,000 रुपयांची विमा क्षेत्राची योजना राबवण्यात येत आहे। हे आपणास सांगताना मला खूप समाधान वाटतं। बंधू भगिनी, सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास करण्यास माझे शासन कटिबद्ध आहे। गेल्या वर्षभरात जनतेच्या हिताचे व जिव्हाळ्याचे निर्णय तत्काळ घेण्यास प्राधान्य दिले। सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विकासाचे नियोजन करण्यात आले। मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना आणली आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक 1,50,000 रुपयावरून 5,00,000 रुपये करण्यात आले। युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे। विविध विभागामध्ये स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 75,000 शासकीय नोकर भरतीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे। राज्यात शाश्वत व नियोजनबद्ध विकास सुरू आहे याचा मला विशेष आनंद आहे। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देताना सामाजिक हित आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी दर्जेदार सुविधा देणार जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केले आहे। जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 साठी अर्थसंकल्पीय तरतूद मोठी वाढ करण्यात आली असून सर्वसाधारण योजनेमध्ये 360 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी 27 कोटी रुपये, आदिवासी उपाययोजनेसाठी 43 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। सागरी, नागरी व डोंगरी अशा रायगड जिल्ह्याला नेहमीच नैसर्गिक आपत्तीला संकटांना सामोरं जावं लागतं। नुकतीच झालेली ईशाळगड येथील दुर्घटना आपण विसरूच शकत नाही। या दुर्घटनेतील मृतांना मी श्रद्धांजली अर्पण करतो। या दुर्घटनेवेळी प्रसंगावधान राखून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या जिल्हा प्रशासनाचे विशेष कौतुक करतो। त्या सर्व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा शासनाला अभिमान वाटतो। जिल्ह्यातील या आपत्ती व्यवस्थापन कार्यात विविध व्यक्ती, विविध स्वयंसेवी संस्था यांचे प्रशासनाला मोलाचे सहकार्य लाभले, त्या सर्वांचे मी आभार मानतो।
आपत्तीग्रस्तांच्या पाठीही राज्य शासन सदैव खंबीराची ग्वाही देतो। आपले शासन हे गतिमान शासनाचे उदाहरण म्हणजे अवघ्या 15 दिवसात रिक्षावाडी दुर्घटनाग्रस्तांना कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी 600 जागा उपलब्ध करून देणे, तसेच त्या जागेवरील आराखडा मंजूर होणे आणि लवकरच सिडको मार्फत या जागेचा विकास करण्याची निविदा प्रक्रिया करण्यात येईल। अवघ्या 3 दिवसात जीवनावश्यक वस्तूसह तात्पुरतं पुनर्वसन आणि 15 दिवसात कायमस्वरूपी पुनर्वसन प्रक्रिया अंतिम टप्प्यात, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे। राज्यातच नव्हे तर देशातील प्रशासनासाठी हे मार्गदर्शक आहे। जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी माहे जून अखेरपर्यंत नुकसान भरपाई अनुदान देण्यात आलं। 5,500 नागरिकांना जवळपास 54 लाख रुपये, 452 घरांच्या दुरुस्ती पुनर्बांधणीसाठी 7,98,000 रुपये, मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईसाठी 15,83,000 रुपये अनुदान मंजूर करण्यात आलं। रायगड जिल्ह्यास वारंवार नैसर्गिक संकटात सामोरं जावं लागतं लक्षात घेऊन शासनाने आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पासाठी 1,010 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। एनडीआरएफचा बेस कॅम्प रायगड जिल्ह्यात उभारण्यासाठी नुकतीच जागेची पाहणी संबंधित यंत्रणेने केली आहे। पिशाळगड आपत्तीतून बोध घेऊन जिल्ह्यातील दरड व आपत्तीप्रमाण 103 गावात जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांच्या संकल्पातून डॅड डिझास्टर अप्रायझल डेटा ही पंचसूत्री आधारित अतिशय वैशिष्ट्यपूर्ण संगणक प्रणाली अंमलात आणली आहे। आपत्तीप्रवण गावातील नागरिकांची इत्यंभूत माहिती संकलित करणं, दुर्दैवाने दुर्घटना घडल्यास त्याची सूचना जिल्हा प्रशासन, शासन यंत्रणा, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, आपत्तीग्रस्त नागरिकांचे नातेवाईक यांना काही सेकंदात अलर्ट द्वारे देणं, यासाठी प्रायोगिक स्वरूपात काम करण्यात येतं। त्यामुळे प्रशासनाला मदत कार्य वेगाने करणं शक्य होणार आहे। विशेषतः अबोध बालकं, लहान मुलं, अज्ञानी मुली महिला यांच्या मदत व पुनर्वसन करण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल। जिल्हा प्रशासनाचे हे काम नक्कीच मोठे प्रशंसनीय आहे। भविष्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्यातील इतर जिल्ह्यांना ही प्रणाली मार्गदर्शक उपयोगी ठरेल असा मला विश्वास आहे। पर्यटकांना आकर्षित करणारे 240 किलोमीटर लांबीचे समुद्र किनारे, ऐतिहासिक वास्तू, रायगड, मुरुड, जंजिरा, कुलाबा असं विविध किल्ले या जिल्ह्यात आहेत। आधुनिकतेकडे वाटचाल करताना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे। यातूनच रस्ते, जलवाहतूक विकासाला चालना देण्यात येते। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय या ग्रीनफील्ड विमानतळाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाचे उड्डाण होईल यात शंकाच नाही। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ डिसेंबर 2024 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच जून महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची प्रत्यक्ष स्थळ व हवाई पाहणी देखील केली। निश्चित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होईल असा विश्वास वाटतो। अर्थातच या विमानतळाच्या सुरू होण्यावर रायगड जिल्ह्याच्या विकासाचे उड्डाण होईल शंकाच नाही। महसूल सप्ताहादरम्यान कोकण विभागात रायगड जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली आहे। जिल्ह्यात महाविद्यालयांमध्ये युवा संवाद कार्यक्रम, महसूल अदालती, अनुकंपाधारकांना नियुक्त्या, देशाच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या वीर सैनिक कुटुंबियांना जमीन वितरण, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाचा गौरव ही उपलब्धी ठरली आहे। 300 आपत्तीप्रवण गावांचे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आराखडे 1,086 महसूल लागले, 1,200 महसूल कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, दरड प्रवण गावातील 4,000 कुटुंबांचे डॅड कार्ड, डिझास्टर अप्रायझल डेटा कार्ड देखील पूर्ण करण्यात आले। ईर्षावाडीच्या आपत्तीमध्ये तत्काळ धावून जात वेगात मदत कार्य केले गेले। तसेच यापूर्वी शुभराज्याभिषेक दिन सोहळ्याप्रसंगी देखील प्रशासनाने उत्तम काम केले। जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न व लोकसहभाग यांच्या बळावर रायगड जिल्हा समृद्ध व हरित जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठी आपण सर्वजण सज्ज व्हावे। आपल्या सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यातील विकासाचे पर्व असेच सुरू आहे। त्यासाठी आपल्या सर्वांची सदैव अशी साथ मिळेल अशी आशा व्यक्त करतो। मी पुनश्च आजच्या मंगल दिनी जिल्ह्यातील सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 5 वर्षात देशातील 13.5 कोटी जनतेच्या जनतेला दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढून आदरणीय प्रधानमंत्रींनी देशातील गरिबांना जगण्याचं नवं बळ दिलंय। स्वातंत्र्याचा खरा अर्थ असतो ही जबाबदारी, आणि ही जबाबदारी आहे देशाचा विकास करण्याची, एक चांगला समाज घडवण्याची आणि सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची। शासन आपल्या दारी सारख्या क्रांतिकारी योजनेत 1.25 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना 1 करोड रुपयांचा लाभ आपण दिलेला आहे। आणखी तो कार्यक्रम असाच पुढे सुरू आहे। या योजनेच्या लाभार्थी माझ्या समोर जेव्हा येतो तेव्हा त्याच्या डोळ्यात मला जो आनंद दिसतो त्यात मला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा खरा अर्थ सापडतो। सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अशा संस्थांमार्फत आपण मागास, दुर्बल, गरीब युवकांना उज्ज्वल भविष्य देत आहोत। क्षेत्र आरोग्य सेवा आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक 1 वर आणण्यासाठी आपण
सर्वजण आज शपथ घेऊया. मी पुन्हा एकदा राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. पाच वर्षात देशातील 13.5 कोटी जनतेच्या जनतेला दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढून आदरणीय प्रधानमंत्र्यांनी देशातील गरिबांना जगण्याचं नवं बळ दिलंय. स्वातंत्र्याचा खरा अर्थ असतो ही जबाबदारी, आणि ही जबाबदारी आहे देशाचा विकास करण्याची, एक चांगला समाज घडवण्याची आणि सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची. शासन आपल्या दारी सारख्या क्रांतिकारी योजनेत 25 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना 1 करोड रुपयांचा लाभ आपण दिलेला आहे. आणखी तो कार्यक्रम असाच पुढे सुरू आहे. या योजनेच्या लाभार्थी माझ्या समोर जेव्हा येतो तेव्हा त्याच्या डोळ्यात मला जो आनंद दिसतो त्यात मला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा खरा अर्थ सापडतो. सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अशा संस्थांमार्फत आपण मागास, दुर्बल, गरीब युवकांना उज्ज्वल भविष्य देत आहोत. क्षेत्र आरोग्य सेवा आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक 1 वर आणण्यासाठी आपण सर्वजण आज शपथ घेऊया. मी पुन्हा एकदा राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर.